नमस्कार, मी ऐश्वर्या चुनडे। कृषी प्रधान टीव्ही मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। पाहूया आजचं बातमीपत्र। अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथे जागतिक मृदा दिनानिमित्त रिलायन्स फाउंडेशन व निसर्ग प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमानाने शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या शेतकरी मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे DY कंकाळ यांनी संबोधित केले। यावेळी राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर अमरावती जिल्हा व्यवस्थापक संजय केवाळे, रिलायन्स फाउंडेशन महाराष्ट्राचे कार्यक्रम समन्वयक विजय बारापत्रे, रिलायन्स फाउंडेशनचे विदर्भ प्रकल्प व्यवस्थापक प्रफुल्ल बनसोड आदी मान्यवर उपस्थित होते। या शिबिरामध्ये शेतकऱ्यांना मृदा संबंधित माहिती देण्यात आली व रब्बी हंगामाचे व्यवस्थापक तसेच जिओ ऍपचे जिओ मनी व रिलायन्सच्या थेट शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्याशी संवाद साधून तिथे समस्येचे निराकरण करण्यात आले। मी तरी नाही लागलो, एकदा लाईनीत लागलो, 1900 रुपये काढले, 100 रुपये असल्यासाठी कसं करायचं? तुमचं ऑर्गॅनिक कार्बन 1% तुम्ही आणू शकत नाही, पण हळूहळू आणू शकता। आणि मी जे तुम्हाला म्हटलं की 4 ते 14,000 तो खर्च वाचलेला आहे, हा 40,000 गेला पण मला असं वाटते, आणि ते होऊ शकते जर आपण टेक्नॉलॉजीचा वापर केला तर। शेतकऱ्यांसाठी रिलायन्स फाउंडेशनची स्थापना करून शेतकऱ्यांसाठी एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून मृदा परीक्षणसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी 2013 पासून 2014-15 रिझल्ट थोडे कमी कमी करण्यात आले, आणि आता एकदम जे आहे रासायनिक शेती आणि ऑर्गॅनिक शेती भरपूर फरक पडला। आरोग्य दिनानिमित्त सर्व शेतकऱ्यांना नमस्कार। रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा विदर्भात तसंच महाराष्ट्रात तसं 9 राज्यात काम करत आहे। आतापर्यंत 4,500 आरोग्य पत्रिका, मृदा आरोग्य पत्रिका इफ्को RCF तसंच डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या माध्यमातून वाटप करण्यात आलेलं आहे। आज आपण इथे निसर्ग संस्थेच्या माध्यमातून तसंच KEM जो प्रोजेक्ट आहे, कन्व्हर्जन्स ऑफ ऍग्रिकल्चर इंटरव्हेंशन महाराष्ट्र, यांच्या शेतकऱ्यांना मागील 6 महिन्याआधी आम्ही हे माती परीक्षण इफ्कोच्या टेस्ट करून घेतल्या, RCF राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर यांच्या माध्यमातून तपासून घेतल्या। आज 250 सॅम्पल आम्ही यांचे रिपोर्ट इथे वाटप केलेले आहे। तसंच ऑडिओ कॉन्फरन्स किंवा ध्वनी संदेशाच्या माध्यमातून जे काही फर्टिलायझर अप्लिकेशन किंवा खताचे व्यवस्थापन आहे त्या आरोग्य पत्रिकाच्या अनुसार डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या जे काही ऍडवायझरी आहे यांच्या माध्यमातून आम्ही आज ध्वनी संदेशाने शेतकऱ्यांना जोडले आणि त्यांना आज इथे खताबद्दल माहिती देण्यात आली। सर, माझं असं होतं की तुमच्याकडे जे रिपोर्ट आहेत सध्या प्रिंट्स आपल्या इथे 10 मिनिटांमध्ये, पहिला रिपोर्ट तुमच्याकडे जो बादल डकरे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, चांदूर बाजार। आता आपण पाहू शकता आपलं चॅनल आपल्या मोबाईलवर, त्यासाठी सबस्क्राईब करा कृषी प्रधानचे YouTube चॅनल आणि पहा आपलं चॅनल आपल्या मोबाईलवर। तसेच आमचे Facebook पेजही लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह, तोपर्यंत नमस्कार।